आणि चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू फुलर लेनचा, जर्मन अपराच्या माध्यमातून फटका, सुंदर खेळले समीर पाटील. थोडंसं कराचे दर्शन झालं तिथे. पाला मेल दोन्ही ही चांगल्या टीम आहेत. फुलटॉसचा ऑनसाईड, चेंडू टीम मध्ये वेगानं चाललाय. चार उपस्थित आहेत. खराब फिल्डिंग पाहायला मिळते, धावा चांगल्या मिळते. खराब क्षेत्रक्षण विशाल गायकरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चौकार मात्र होणार नाहीये. इथन एक धाम के आडुबे समीर, यावेळीचा फटका देखील केवढा चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. याच खेळासाठी जाणलं जातं समीर पाटीलला, आणि तो खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. समीर पाटीलच्या बॅट मधून हा पहिला षटकार. बॅटिंग सुरू आहे. दीपक केनेवरती आक्रमण, पुन्हा एकदा फुलटॉस आहे. फटकाचा मात्र हवेत, चेंडू उपस्थित आहेत. प्रयत्न करतील मात्र चेंडू त्यांना बीट करून जाईल. सीमा पार लागोपाठचा येतो समीर पाटीलच्या बॅट मधून हा षटकार. फील्ड इथे भरपूर खडक आहे, दगड गोष्टीची आपण काळजी घ्या. उलटा चेंडू ऑन साईडला लॉब केलाय. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारेशे बाहेर. हाय अँड हँडसम सिक्सर. खर्च केलेले आहेत. हो फुलटॉस चेंडू समोर आहे. क्षेत्ररक्षक चेंडू बाउन्स होऊन डोक्यावर जातो सीमा रेषेच्या बाहेर. हा येतो समोर साठी बाहेर.
त्या चौकराच्या मदतीने धावसंख्या धावपळकावरती आपण पाहताय 56 धावा. अनिकेतचा प्रयत्न त्या ठिकाणी चांगला झाला होता पण अपयश त्याच्यापर्यंत आलं, तर उंची कमी पडली. हो, यावेळेस पुन्हा एकदा स्विंग केलाय, पुन्हा एकदा जिडो अनिकेतच्या डोक्यावरनं बाउन्स होऊन जातो सीमारेषे बाहेर. सलग 2 चौकार येत आहेत. तर हा चेंडू फुलटा फक्त दिशा दिली, क्षेत्ररक्षक आहे तिथे पण उंची कमी पडली. हवे जे घेतली होती ते सुद्धा गोष्टी मारेचे बाहेर चौकार. आधीचे 2 चेंडू त्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळाले ऑन साईडला खेळण्यासाठी, मात्र त्यानंतर ऑफ साईडचे देखील. हा चेंडू फुलटॉस होता, ऑन साईडला स्विंग केलं, चेंडू जातोय सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. अगोदर समीरने मात्र या मैदानावरती ताबडतोब तडाखे वंदाची फलंदाजी केली आणि संघाच्या धावसंख्येमध्ये इथून धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 26, गरज अजूनही 16 चेंडूंमध्ये 27 धावसंख्येची. लॉंगॉनला चेंडू, लॉफ्टी ड्राव, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत मिसफील्ड आणि या चुकीचं रूपांतर आता होईल 4 धावसंख्येमध्ये चौकार. कमेंटमेंट 100% होती. जबरदस्त क्रिकेट, अप्रतिम क्रिकेट आपल्याला मात्र पाहायला मिळतं मैदानाच्या मध्ये उंबार्लीच्या माध्यमातून. धावून मध्ये धावा घेतल्या जातील 3 धावा आणि या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोन बोर्डवर दिली आहे, खास करून उंबार्ली टीमला. सोपन बोर्ड आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. इन साइड आउट फटका आहे जबरदस्त, चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. क्लासिकल फटका समीर पाटीलच्या बॅट मधून, गुड शॉट चौकार. जुनी गरज बॉलर खेळले टीमसाठी 78 अशी नक्कीच सातत्यानं धावसंख्या बनवत असताना चांगला खेळ केला
आणि चांगली बॅटिंग देखील केली. पहिल्या मॅच मध्ये 30 बनवल्या, पुन्हा 30 धावा बनवल्या. संघ आहे उसाटणे आणि खेळाडू आहे समीर पाटील. या स्पर्धेमधला मालिका वीर. I'm going to go to the next one.